ओमायक्रॉनचं वैशिष्ट्य असं आहे की तो सर्वात आधी ज्यांनी अजिबातच लस घेतलेली नाही त्यांना बाधित करतो okay. त्या लसींचा या ओमायक्रॉनवर फक्त चाळीस ते पन्नास टक्केच परिणाम होतो म्हणजे साधारणतः सहा ते आठ महिन्यांनी या करोनाच्या विश जे काही अँटीबॉडीज आहेत करोना प्रतिबंधक लसीच्या तर त्या सहा महिन्यानंतर कमी होत जातात असं आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतल्या सी डी सीचं संशोधन आहे त्याचप्रमाणे भारतातल्या आय सी एम आरनी आणि इतर अन्य संशोधन संस्थांनी त्यांना दुजोरा दिलेला आहे नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये मी शिवानी पांढरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्या देशभरातच थोडीशी चिंताजनक बाब घडती आहे कोरोनाबाबतच ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट आता पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा सापडला आहे आणि यासाठी बूस्टर डोस गरज आहे का किंवा आपण घेतलेल्या लसी कितपत योग्य ठरतील या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे सर आ, सर तुमचं खूप स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये सगळीकडे चिंतेचं वातावरण झालं आहे आणि बूस्टर डोस बाबत बोललं जात आहे दोन लशीं कितपत योग्य आहे आणि बूस्टर डोस घेण्याची गरज आहे का आता एखादी समजून घ्या की आपण जी लस घेतो हां त्या लसीमुळं आपल्या शरीरामध्ये काही अँटीबॉडीज तयार होतात आणि ह्या अँटीबॉडीज येणाऱ्या विषाणूला रोखतात या अँटीबॉडीजचे hmm. दोन गोष्टी असतात एक म्हणजे त्या आपल्या शरीरात निर्माण झाल्यानंतर काही काळाने त्या क्षीण होत जातात म्हणजे त्यांची संख्या कमी होत जाते साधारणतः सहा ते आठ महिन्यांनी या करोनाच्या विश ज्या काही अँटीबॉडीज आहेत करोना प्रतिबंधक लसीच्या तर त्या सहा महिन्यानंतर कमी होत जातात असं आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतल्या सी डी सीचं संशोधन आहे त्याचप्रमाणे भारतातल्या आय सी एम आरनी आणि इतर अन्य संशोधन संस्थांनीही त्यांना दुजोरा दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी लस असते ही अतिशय स्पेसिफिक असते म्हणजे अमुक आजाराची किंवा अमुक विषाणू विरुद्धची लस ही त्याच विषाणूला चालते म्हणजे उद्या गोवराची लस आहे ती गोवरच गोवराचा विषाणूच प्रतिबंधित करते ते तुम्हाला चिकन पॉक्स किंवा कांजण्यांच्या आजारांना किंवा त्या विषाणूला प्रतिबंध करू शकत कर नाही आता आपण जर पाहिलं तर भारतामध्ये सोळा जानेवारी दोन हजार एकवीसला लसीकरण सुरू झालं आणि पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या काळामध्ये सर्व डॉक्टर्स वैद्यकीय कर्मचारी यांना ही लस दिली गेली आणि त्याचबरोबर पोलीस किंवा अग्निशामक दलातले कर्मचारी अशा फ्रंटलायनर्सनं ही लस दिली गेली याचा अर्थ सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या काळात ज्यांनी लस दिली त्यांना ती लस घेऊन साधारणतः नऊ ते दहा महिने झालेले आहेत आणि त्यांच्या शरीरातल्या या अँटीबॉडीज ह्या क्षीण होत चाललेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत आ, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आम्ही काही महाराष्ट्रातल्या काही शाखांमध्ये या पद पद्धतीने काही तपासण्या केल्या ज्यांनी डोस घेतलेत तर त्यामध्ये ते कमी झाल्याचं आढळत आहे तर आता तिसरी लाट येऊ घातलेली आहे नवा ओमायक्रोन हा आ, नवा व्हेरियंट येऊ घातलेला आहे किंवा आलेला आहे तर या संदर्भात उद्या जर साथ वाढली उद्याचं हे रुग्ण वाढले तर यांना बरं करण्यासाठी तपासण्यासाठी डॉक्टरांनाच सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळं सर्वात आधी डॉक्टरांना त्यांची सहा महिन्यापेक्षा जास्ती काळ हे झालेलं म्हणून ती लस देण्याची गरज आहे असं संपूर्ण भारतभरातल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचंही असंच म्हणणं आहे की डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करांना ताबडतोब पण एक गोष्ट त्यामध्ये अशी आहे की आत्ता जर नवीन विषाणू आला किंवा हे साथ वाढत गेली तर साठ वर्षावरील व्यक्ती आणि ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत म्हणजे मधुमेह हृदयविकार उच्च रक्तदाब किंवा किडनीचे विकार, विकार यकृताचे विकार असे ज्यांना आहेत त्यांना आपण पहिल्या दोन्ही लटात पाहिले की त्यांना विषाणूचा संसर्ग लवकर होतो त्यांच्यामध्ये आजार गंभीर स्वरूप धारण करतो आणि मृत्यूमध्येही या लोकांचं प्रमाण जास्ती आहे त्याच्यामुळं त्यांनाही तिसरा डोस द्यावा असं ग सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी असं या द्यायलाही सुरुवात केलेली आहे ब्रिटनमध्ये त्यांनी पस्तीस टक्के लोकांचा तिसरा डोस झालेला आहे तर यामध्ये असं जाहीर केलं होतं की दुसऱ्या डोसनंतर साधारणतः सहा ते आठ महिन्यांनी तिसरा डोस द्यावा <laughs> त्यामुळं भारतातही त्या पद्धतीने आपण करू शकतो आजच माझ्या माहितीप्रमाणे आजच केंद्र सरकार केंद्रीय या सचिव याच्यावर निर्णय घेणार आहेत आणि आपल्याला याबद्दल माहिती नक्कीच मिळेल हा बूस्टर डोस ओमायक्रॉनसाठी कितपत योग्य असणार आहे ओमायक्रॉन या विषाणूचं वैशिष्ट्य असं आहे की तो त्याच्यामध्ये पन्नास म्युटेशन झालेली आहेत म्हणजे पन्नास उत्पर्गनं झाली त्यातली बत्तीस म्युटेशन जी आहेत ती स्पाईक प्रोटीनवर झालेली आहे आणि त्याच्या शरीरामध्ये जो शिरकाव होतो आपल्या शरीरामध्ये पेशींमध्ये तो या स्पाईक प्रोटीन म्हणून होतो आणि त्याला रोखण्याचं मी जे सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे त्याला रोखण्याचं काम ह्या लसीमुळं झालेल्या अँटीबॉडीज करतात आता ह्या अँटीबॉडीज ह्या विषाणूच्या स्पाईक प्रोटीनना रोखतात या, या प्रोटीन जो हा जो संबंध आहे हा एखाद्या कुलूप आणि किल्लीसारखा असतो म्हणजे त्या कुलपाला त्याचीच किल्ली लागते त्याच्यामुळं आत्ताच्या ज्या लसी आहेत ह्या लसी साधारणतः पहिल्या आपला पहिल्या वेवमध्ये पहिल्या लाटेमध्ये जो सार्स टू विषाणू होता त्याच्यावर आधारित त्याच्यापासून बनलेल्या आहेत तर आत्ता जी काही प्राथमिक माहिती हातली आलेली आहे त्याप्रमाणे त्या, त्या लसींचा या ओमायक्रॉनवर फक्त चाळीस ते होते। पन्नास टक्केच परिणाम होतो म्हणजे तुम्ही लस घेऊनही पन्नास टक्के तुम्हाला ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो हु। पण त्याचबरोबर एक अशी गोष्ट लक्षात आली आहे की लस घेतल्यानंतर त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात तुम्हाला दोन्ही डोस झाले असले तरी जर आजार झाला तर कदाचित तुम्हाला जे काही त्रास होतात ते अतिशय सौम्य असतात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज लागत नाही आणि अतिशय गंभीर परिणाम होऊन मृ होणारा मृत्यू हा टळू शकतो तर हे अर्थात याच्यावर संशोधन चालू आहे येत्या दोन तीन आठवड्यामध्ये याच्याबद्दलची एक्झॅक्ट माहिती मिळेल परंतु त्यामुळं आत्ता जे तिसऱ्या डोसबद्दल चाललं आहे सध्या जी तिसऱ्या डोसची जी अमेरिकेत यू केमध्ये जर्मनीमध्ये अनेक पुढारलेल्या देशांमध्ये दिले जात आहेत हे आधीच्याच लसीचा तिसरा डोस दिला जातो आहे परंतु ओमायक्रॉनसारख्या बत्तीस ठिकाणी म्युटेशन झालेल्या विषाणूबद्दल जर आपल्याला लस करायची असेल तर त्या या ओमायक्रॉनच्या कुलपाला उघडणारी किल्लीच आपल्याला बनवायला लागेल म्हणजे त्याला त्याच्या संदर्भात जे बदल आहेत त्या त्या बदलांना लागू होतील अशा पद्धतीची लस ही नव्याने बनवायला लागेल अमेरिकेतल्या मॉडर्न या कंपनीने असं जाहीरही केलं की आम्ही त्याच्यावर संशोधन करून लवकरात लवकर ही लस बनवतो आहे तर या पद्धतीचा तिसरा डोस हा घेणं हे जास्ती संयुक्तिक ठरेल कारण त्याच्यामुळंच आपल्याला निश्चित थोडी जास्ती प्रमाणामध्ये सुरक्षितता मिळेल किंवा ह्या आजाराचा प्रतिबंध होईल अर्थात त्याला काही महिने जाऊ शकतात यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या ही जी पद्धत आहे की विषाणू एकदम बदलला त्याच्यामध्ये खूप म्युटेशन झालं तर लस बदलावी लागते इन्फ्लुएन्जा इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्ये हां एक शंभर वर्षावरी त्याच्या मोठ्या साथी आल्या त्यावेळेला कुठली लस नव्हती परंतु गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये इन्फ्लुएन्झासाठी जी आपण लस वापरतो ती दरवर्षी त्या विषाणूमध्ये प्रचंड म्युटेशन होतं त्यामुळे दरवर्षी ती, दर ती बदलावी लागते अगदी आपल्याकडं आपण पल्स पोलिओ जो हे करतो आपल्या देशातून पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी आपण जे सर्व लहान मुलांना वर्षातून दोन वेळा संप पाच वर्षाखालील मुलांना लस देतो हा पल्स पोलिओ डेला जी लस दिली जाते पोलिओची हां ते तोंडाने द्यायचे ड्रॉप्स असतात तर त्यामध्येही दरवर्षी जो बदल होतो त्याप्रमाणे अंतर्गत बदल केले जातात <laughs> तर या पद्धतीचा तिसरा डोस जर तयार झाला केला गेला तर तो जास्ती संयुक्तिक ठरेल असं पण बोललं जातं आहे की हर्ड इम्युनिटी या सगळ्यांवर काम करणार नाही असं बऱ्याच संशोधकांकडून सांगण्यात येत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हर्ड इम्युनिटी असं असतं की साधारणतः एकूण लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोकांमध्ये ज्या वेळेला अँटीबॉडीज त्या विषाणूविरुद्ध तयार होतात त्यावेळेला एक सामुदायिक प्रतिकारशक्ती तयार होते आणि मग तो विषाणू पूर्णपणे निकामी ठरतो किंवा तो लोकांना बाधित करू शकत नाही आपण जर पाहिलं तर भारतामध्ये आत्तापर्यंत फक्त चाळीस टक्क्याच्या आसपासच लोकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे अजून साठ टक्के लोकांचं व्हायचं आहे त्याच्यामुळं हर्ड इम्युनिटी तशी लसीमुळं अजून पूर्ण आलेली नाही आहे ज्या लोकांना कोरोना झाला आहे हां असे पॉझिटिव्ह लोक आहे त्या लोकांची त्यांच्यामध्ये आपण जर ती संख्या ॲड केली आणि प्लस ज्यांना कळालंच नाही ज्यांना केवळ काही सिरो सर्वेमध्ये लक्षात आलं की अँटीबॉडीज आहेत या सगळ्याची गोळा बेरीज के केली तरी सत्तर टक्के भारतीयांना अजून करोनाची uh, बाधा झालेली नाही त्याच्यामुळे हर्ड हर इम्युनिटी ही uh, तशी लागू पडणार नाही यात परत असं आहे की ही जी uh, त्या लोकांना जी बाधा झालेली आहे ती साधारणतः Uh, uh, मार्च दोन हजार वीसपासूनची झालेली आहे त्यामुळे त्यावेळेच्या इम्युनिटी ह्या केव्हाच क्षीण होऊन कमी होऊन गेल्या ज्यांना दुसऱ्या लाटेमध्ये म्हणजे दोन हजार एकवीसच्या फेब्रुवारी ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये होऊन गेला त्यांच्यामध्ये ज्यांना सहा महिने होऊन गेले त्यांच्याही अँटीबॉडीज कमी झाल्या त्याच्यामुळं एकूण सत्तर टक्के लोकांना एका वेळेला मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज असतील तर ती हर्ड इम्युनिटी तयार होते ती परिस्थिती आत्ता नाही आहे त्याच्यामुळे या हर्ड इम्युनिटीला आपण आत्ता म्हणतो आहे असा फारसा अर्थ नाही आहे यात महत्त्वाचा जो प्रश्न येतो तो म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणाचा ते अजून सुरू झालं नाही आहे ओमायक्रॉनचं आणि लहान मुलांचं काही होऊ शकतं का किंवा लहान मुलांनाही ओमायक्रॉनची हो भीती असू शकते का ओमायक्रॉनबद्दल जी प्राथमिक माहिती हाती आलेली आहे म्हणजे आपण दक्षिण आफ्रिकेतल्या माहितीला जर आपण फॉलो केलं तर असं लक्षात येतं की दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्यांना जास्तीत जास्त बाधा झाली आहे असे लोक जे आहे ते साठ वर्ष वयाचा ग्रुप आहे आणि त्यानंतरचा जो दुसरा गट आहे तो, तो पाच वर्षाखालील लहान मुलांचा आहे त्यानंतरचा तिसरा गट आहे तो बारा ते अठरा वयोगटातल्या मुलां मुलांचा किशोरांचा तरुणांचा आहे याचा अर्थ असा की या बारा ते अठरा वर्षातल्या लोकांना किंवा दोन ते अठरा वयोगटातल्या लहान मुलांना किशोरांना जगभरात अनेक ठिकाणी लस अजून दिली गेलेली नाही आहे आणि ओमायक्रॉनचं वैशिष्ट्य असं आहे की तो सर्वात आधी ज्यांनी अजिबातच लस घेतलेली नाही त्यांना बाधित करतो त्याच्यामुळं भारतामध्ये सुद्धा अजून आपण लहान मुलांचं लसीकरण सुरू केलेलं नाही आहे त्यामुळं ह्या मुलांना किंवा ह्या वयोगटातल्या सर्व तरुणांना लहान मुलांना किशोरांना बाधा होण्याची खूप दाट शक्यता आहे अशा प्रकारची शक्यता भारत सरकारनी महाराष्ट्र सरकारनी अनेकदा वर्तवलेली आहे पण ऑक्टोबरमध्ये कोवॅक्सिन आणि झायकॉ डी ही दोन लसींना पूर्ण परवानगी मिळाली आपत्कालीन पण तरीसुद्धा त्यासंबंधीचं नियोजन अजूनही झालेलं नाही ते जानेवारीमध्ये केलं जाईल असं जाहीर केलं होतं तर हा ही जी दिरंगाई आहे ही दिरंगाई कदाचित ह्या मुलांना भोवू शकेल आणि जर ह्या ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत गेले त्याचा प्रसार जर वाढत गेला तर नक्कीच आपल्या या सगळ्या लहानग्यांना आणि ल तरुणांना निश्चित धोका आहे धन्यवाद सर ही सगळी माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल ओमायक्रॉनची भीती तर आहेच मात्र याची सगळ्यात जास्त भीती लहान मुलांना आणि तरुणांना असेल अशी शक्यता आता वर्तवण्यात येते आहे शिवानी पांढरे डिजिटल प्रभात पुणे